विषयाची परीक्षा परत कुणीही देऊ नका. प्रत्येक वेळी आपण वाचतोच असं नाही विष पिल्यानंतर. त्यामुळं निलेश लंकेंना घरी बसवणं हे पारनेरच्या जनतेसह उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघातील जनतेचंही सामाजिक कर्तव्य आहे. अन्यथा पश्चातापाशिवाय वेगळा मार्ग राहणार नाही. निलेश लंकेंकडे निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जे बघत होतो तो पूर्णपणे भ्रमनिराश या माणसाने केलेला आहे, पारनेरच्या जनतेचा केलाय. एखाद्या दारात आलेल्या भिकाऱ्याला दान द्यावं तरी त्याची जाहिरात करील हा माणूस. हा माणूस वेडा बनून पेडा खातो. आणि अशा लढाईमध्ये आपण एका श्रीमंताची बाजू घेताय असं वाटत नाही आपल्याला. ज्याने सुपाय MIDC-तला मुरुम डबर लेबर तिथल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बसेस तिथले प्लॉट कशात निलेश लंकेंनी आपला वाटा टाकला नसेल असं जबाबदारीने एक तरी माणूस सांगू शकेल का? सुप्यातलं तरी सांगेल का? हा माणूस हुल्लडबाज टुकार दोन नंबरच्या धंद्यांमधले लोक खुनाचे आरोप असलेले असे वेगवेगळे म्हणजे जे अनकल्चर्ड लोक आहेत ज्यांच्याकडं संस्कृती नाही सुसंस्कृतपणा नाही असे लोक तुम्हाला निलेश लंकेंच्या अवतीभोवती दिसते. गुन्हेगार घेऊन हा फिरणारा माणूस असेल निलेश लंके. आणि उद्या जर खरंच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून या माणसाला संधी मिळाली तर मी जबाबदारीने सांगतो, कारण मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे, त्यांचा अनुभव घेतलेला आहे. एक मोठा अनुभव मी सांगणारच आहे आपल्याला आपल्या या मुलाखतीत. हा माणूस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं बिहार नाही बिहारची पण उपमा आहे ना आपल्याला देता यायची नाही त्याच्या पुढे नेऊन ठेवला हा माणूस या मतदारसंघाला. आमदार विधानसभा सदस्याचा लोगो असलेल्या गाड्या त्या गाड्यांमध्ये 200 गुंड पाठवले सराईत गुन्हेगार ज्यांच्यावर 302 म्हणजे खुनाचे आरोप असतील गुन्हे असतील ज्यांच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल असतील ज्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असतील असे 200 गुंड त्या छोट्याशा गावात पाठवले. म्हणजे गावकऱ्यांनी अशी दहशत कधीच पाहिली नसेल. वेशीत आमचं गाव आडवं उभं राहिलं निलेश लंकेंच्या गुंडांना पिटाळून लावलं अक्षरशः पिटाळून लावलं आणि तो अविश्वास ठराव त्या ठिकाणी बारगळा. याच्या गावालगत असलेल्या सुपा MIDC तर यांनी सगळे बाहेरचेच आणले. उद्या तुम्ही म्हटले ना आमच्या गावाला नदी पाहिजे ते म्हणून जाईल नदी पाहिजे नदी मिळेल काय काळजी करू नका. म्हणजे पाहिजे ते देतो काय अडचण नाही निवडणूक होईपर्यंत. निवडणूक झाली का वेगळे धंदे सगळे दोन नंबरवाल्यांमध्ये रमणारा हा माणूस. नाहीतर निलेश लंकेच्या मागे ED लावली तर निलेश लंकेचा खरा फकीरपणा बाहेर येईल. मग पैसा गेला कुठे नक्की उधळला की काय कुठं. इकडून तिकडून एवढा सगळा दोन नंबरवाले सांभाळतोय माणूस सगळं MIDC धुवून खातोय मग पैसा जातोय कुठं. काही वेगळे नाद आहेत का मग. आता यांना खासदार व्हायचंय आणि मग बायकोला आमदार करायचं म्हणतायत. चोर बदमाश लबाड सहकारी कार्यकर्ता जर एखाद्या गुन्ह्यात अडकला आणि त्यामुळं माणूस चिडत असेल म्हणतच अधिकारी तुझा बाप येतोय म्हणून सांगा म्हणजे ही मुजोरी म्हणजे ही गुन्हेगारी. की निलेश लंकेंसारखा असंस्कृत माणूस गुन्हेगारांना सोबत घेऊन या मतदारसंघात गुंडगिरीचं थैमान माजू पाहणारा माणसाला मत देऊन आपण मोठी चूक करू नये. निलेश लंकेंचं खरं रूप समजून घ्या. त्यांच्या सोशल मीडियातल्या जाहिरातबाजीवर त्यांनी जे पंटर नेमलेले आहेत ते ट्रोलर गँग आहे. ती एक गँग आहे यांच्याकडे वेगळी. अच्छा म्हणजे गुंडांची जशी गँग असते ना तशी ट्रोलर गँग आहे ती तुटून पडते.
तुम्हाला 100% खात्री पटेल की निलेश लंके निवडून द्यायच्या लायकीचे नाहीत.